नमस्कार, मी किरण ठाकूर. जसे आपण सर्वजण मला ओळखता, मी वास्तुतज्ञ आहे, ज्योतिष आहे, न्यूमरोलॉजर आहे. गेले 8 दिवस झाले ॲस्ट्रॉलॉजीनुसार मी आपल्या सगळ्यांना ग्रहदशेविषयी माहिती देत आहे, वास्तूनुसार सुद्धा सांगत आहे. खूप जण विचारतात की ताई, वास्तुदोष कसा दूर करावा वगैरे याविषयी तर तुम्ही सांगत आहे, पण घरामध्ये एनर्जी कशी आणावी, पॉझिटिव्हिटी कशी आणावी याविषयी काहीतरी उपाय असेल तर नक्की सांगा. येस, आज याच विषयी बोलणार आहे की आपल्या घराचं वास्तूमध्ये एनर्जी कशी आणावी. जर बॅड इफेक्ट देत आहे, आपल्या घरामध्ये सतत लगातार वादविवाद होतात, आपण असं म्हणतो ना की ऑफिसवरनं घरी जाण्याची इच्छा होत नाही, असं वाटते कुठेतरी बाहेर राहावं, कारण घरात गेल्यावर मन लागत नाही, मुलं ऐकत नाही, घरातल्या घरात कोणासोबत माझी बॉन्डिंग जुळत नाही, घरात मला भय भीतीसारखं वाटतं, मग इथे आपल्या घराचं वास्तू चुकलेलं असतं. तुमचं वास्तू कोणत्याही डायरेक्शनला असो, पण शेवटी तुमचं घर हे स्वतःचं घर असतं. वास्तू म्हणजे आपण त्या घरामध्ये वास करणे, ते आपलं गरिबीचं घर असो या श्रीमंतीचं असो, शेवटी आपण त्या घरामध्ये राहत आहे आणि ते घर आपल्याला राहण्यासाठी जागा देत आहे. सगळ्यात आधी हिलिंग पॉवर आपल्या घराविषयी अशी ठेवायची की माझं घर म्हणजे माझा स्वर्ग आहे. खूप जणं म्हणतात, अरे माझं रेंटचं आहे, मला हे घर आवडतच नाही. तुम्ही जेव्हा आवडत नाही, निगेटिव्हिटी त्या घरामध्ये सोडताना, तर ऑलरेडी त्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते. कोणत्याही दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये तुमचं घर असो, खूप घरं तुम्हाला दोष देणार नाही, पण तुम्ही कसे वागता त्याच्यावर पण डिपेंड असते. पण आज आपल्याला बघायचं आहे की आपल्या घरामधली निगेटिव्हिटी कशी दूर करायची आणि एनर्जी. सगळ्यात आधी दोन गोष्टी असतात घरामध्ये एनर्जीच्या. जशा मी माझ्या स्टडीमध्ये आणि माझ्या व्हिजिटमध्ये मी पण स्टडीमध्ये बघितलं गेलेलं आहे की दोन गोष्टींवर फोकस केलं जातं. सगळ्यात मेन तुमचा दरवाजा, मेन दरवाजा जिथनं आपण येणं जाणं करतो, तीच तर मेन दरवाज्याची एनर्जी असते की ती आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये फैलते. आणि दुसरी गोष्ट असते आपलं टॉयलेट बाथरूम, की ते आपण कसं ठेवतो, का त्याचे दरवाजे खुले ठेवतो, काय मग आपल्याला आपल्या घरामध्ये एनर्जी चांगली पाहिजे तर काय करायला पाहिजे. सगळ्यात आधी टॉयलेट बाथरूम आपल्या घराचा कधीही दरवाजा बंद असावा, रोज आंघोळ झाल्यावर क्लीन ठेवायचं, होत असेल तर 8 दिवसातनं एक वेळा पूर्ण तुम्ही टॉयलेट बाथरूम क्लीन ठेवा. तुमच्या बाथरूममध्ये रात्रीचे कपडे नसावे, तो केतूचा काळ म्हणतात की तिथे निगेटिव्हिटी जास्त येते. क्लीन असलं पाहिजे, बेसिंग असो भांड्यांचं, या आपण सकाळी ब्रश वगैरे करतो ते बेसिंग असेल, तर तुम्ही हँडवॉश करण्यासाठी तर ते पण क्लीन ठेवा. तर दुसरी मेन गोष्ट की आपल्याला आपल्या घरामध्ये एनर्जी आणायची आहे. हर एक कान्याकोपरे आपल्याला एनर्जी देत असतात. आपण म्हणतो ना, एखाद्याच्या घरात गेल्यावर किती प्रसन्न वाटतं. मंदिरांमध्ये जा, तुम्ही म्हणताना किती प्रसन्न वाटते मंदिरात येऊन, कारण तिथे एक सिद्धीची स्किल असते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये पण आणायची आहे. मग आपल्या घरामध्ये ही येणार कशी, सगळ्यात आधी आपल्याला हळद घ्यायची आहे. गुरुग्रह, मी नेहमी सांगत असते, हळद असतं आणि याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घ्यायचं. दूध म्हणजे मनाचा चंद्रमा आहे. आपल्याला हे कोणत्याही दिवशी करू शकता तुम्ही उपाय, रोज पण केला तरी काही हरकत नाही. कच्चं दूध घ्यायचं, थोडी हळद घ्यायची. हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह. तुमच्या घराच्या मेन दरवाज्यावरती बाहेरनं ओम काढायचं आहे. काय काढायचं आहे? ओम काढायचं आहे. तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता. ओम काढायचं आहे, हिलिंग पॉवर खूप शांत, कारण आपल्याला घरामध्ये शांततासुद्धा पाहिजे. ओम काढल्यानंतर हे थोडंसं पाणी घेऊन, म्हणजे हळद आणि दुधाचं घेऊन, याच्या घरात छिटे मारायचे आहेत तुम्हाला. हर एक कान्याकोपऱ्यामध्ये खाली असे वगैरे. तुम्ही रोजही हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीची एनर्जी येते. हळद काय करते? प्रॉस्पेरिटी देते आपल्याला. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर आणते, पण आपल्याला शांततासुद्धा देते. म्हणून मी सांगत असते व्हिडिओमध्ये की ईशान्य कोपऱ्याला जर तुमचं देवघर नसेल तर तिथं साधा पिवळ्या कलरने स्वस्तिक जरी काढलं तर माइंड तिथं शांत देतो. ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीचा जर माइंड शांत नसेल तर त्या घरामध्ये शांतता नसते. हा तर वास्तूचा भाग वेगळा झाला आहे. आम्ही व्हिजिटमध्ये सांगत असते क्लायंटला. आता तुम्हाला शक्य नाही आहे की माझ्याकडनं व्हिजिट घेणं, एवढी फी देणं, तुम्ही हे उपायसुद्धा करू शकता. म्हणून हा उपाय खूप चांगला कारागीर आहे. तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीची एनर्जी आणण्यासाठी तुम्हाला हा लगातार रोज उपाय करायचा आहे. तुमची फॅक्टरी आहे, शॉप आहे, तुम्ही तिथेसुद्धा हा उपाय करू शकता. आता दुसरी गोष्ट, काल मी व्हिडिओ अपलोड केला होता लगातार. आता मिस्टर नाही आहे आणि मी स्टँडवर लावून व्हिडिओ अपलोड करत आहे, जसं जमतं तसं. काही जणांनी मला म्हटलं, उलटा स्वस्तिक काढतीये, उलटा हात आहे. बघा, ते कॅमेऱ्यानुसार तुम्हाला उलटं दिसत आहे. मी जर स्वतः ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तुतज्ञ आहे तर मी उलटं कसं काय करणार ना, एवढं तर मलाही मॅनर्स आहेत ना. म्हणून मी आपल्या सगळ्यांना त्याचं थोडं ॲडजस्ट करा, कारण मला एवढं एडिटिंग वगैरे नाही जमत. मला जसं जमतं तसं करून मी पब्लिश करत आहे हे व्हिडिओ, कारण ते फ्रंट बॅक वगैरे काय आहे, ते कॅमेरा कसा कॅच करतो, ते उलट
उलट तुम्हाला दिसतात. आता जर मी इथे लिहायला दिलं तर हे आकडे इथले तुम्हाला उलटे दिसतील, म्हणून थोडं समजून घ्या. कारण मला एवढे एडिटिंगचं नाही जमत आणि मी त्याच्यात कधी डोकं पण नाही घातलं. आता मिस्टर गेले तर मला कळतं की मी खरंच एडिटिंग वगैरे शिकायला पाहिजे होतं. तर हा भाग थोडा वेगळा आहे, तुम्ही पण समजून घ्या. काही जण मला कमेंटमध्ये लिहितात उलट्या हाताने पूजा करत आहे, उलट्या हाताने स्वस्तिक काढत आहे, स्वस्तिक उलटं काढलं आहे. मला सांगा, मी जर तुम्हाला ज्ञान देत आहे तर मी उलटं कसं काय काढणार आहे ना? ते कॅमेरामध्ये तुम्हाला उलटं दिसत आहे, प्लीज थोडंसं समजून घ्या. आणि हां, काही जणांचे पर्सनली प्रश्न पण येत आहेत नंबरला माझ्या, की वास्तूची व्हिजिट सुरू करणार आहे का? हो, मे महिन्यापासून सुरू करणार आहे. मुंबई पुणा ज्यांनाही माझी वास्तूची व्हिजिट पाहिजे आहे, मी तुमच्या प्रॉपर्टीवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करते आणि वास्तूनुसार सांगते. तर अपॉइंटमेंट तुम्ही म्हणजे जी व्हिजिट आहे ती तुम्ही बुक करू शकता. माझा नंबर स्वामी रिअलायझेशनचा अबाउटमध्ये पण आहे आणि आपल्या चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे. तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता.